ನಮ್ಮವರೇ ಏನಾದ್ರು ಹೊಡೆದಿದ್ರೆ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಇನ್ನೂ ಬರೀ ಒಂದೇ ಹೊಡೆದಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ನೀವು. ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರೋದು ನನಗೆ, ನಾನು ರಾತ್ರಿ ಓಮದಲ್ಲಿದ್ದ, ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾಗದಲ್ಲಿದ್ದ. ಇನ್ನೂ 9 ಬೇಕು, ಇನ್ನು 9 ತಲೆ ಬೇಕು. ಸ್ವಾಮಿ, ನಾನು ಕರಾವಳಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಬಂದವ. ತಾಕತ್ತಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಒಬ್ಬನೇ ಒಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತನನ್ನ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿ, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧ ಇದೆ. ನಮ್ಮ ಯಾವ ಕಾರ್ಯಕರ್ತನು ಭಯಪಡತಕ್ಕಂಥ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿಲ್ಲ, ಭಯಪಡತಕ್ಕಂಥ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿಲ್ಲ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇಸ್ಲಾಮಿ ಜಿಹಾದ್ ಅನ್ನ ಮೂಲೋತ್ಪಾಟನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ 100ಕ್ಕೆ 100 ಪ್ರತಿಬದ್ಧತೆಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. इत्तेहादुन में आप सभी का खैर मकदम है. पिछले कुछ महीनों से रियासत कर्नाटक के हालात नाजुक बनते जा रहे हैं, और खासकर मैंगलोर, बेंगलोर और पी शिमोगा का जिक्र खास तौर से किया जाए तो गलत ना होगा. वैसे रियासत में भाजपा, जो अपने आप को हिंदुत्ववादी और राष्ट्रवादी होने का खुले तौर पर ऐलान करती हुई देखी जाती है, आज खुद MLA तेजस्वी सूर्या ने अपने बयान में मुस्लिम माशरे के खिलाफ जहर उगलते हुए कहा कि जिहादी जहनीत की सोच को खत्म करना है और ये लोग आपके आसपास ही हैं. इसका आखिर क्या मतलब हो सकता है? इससे पहले उस बयान को देखते हैं जो तुमकुर में एक स्वामी ने मुसलमानों के बारे में क्या कहा. क्या अगर फाजिल के कातिल अगर हिंदू है तो उसे फक्र है? इस तरह की बयानबाजी से आखिर क्या हासिल करना चाहते हैं? क्या इन पर कार्रवाई होगी? बजाय उन पर कार्रवाई करने के, अगर आप सत्ता से सवाल करते हैं तो इनके गिरेबान में फौरन हाथ डाल दिया जाता है. इंतजामिया बस हुक्म की मुंतजिर रहती है. एक अहम बात यह भी है कि भाजपा लीडर जिन्होंने संविधान जमहूरियत की दुहाई देते हुए हम किसी एक समाज को अच्छा कर दूसरे समाज को बुरा कहने वाले नहीं है, बल्कि संविधान पर चलते हुए इंसाफ से काम लेंगे, पर क्या जो ये लोग कहते हैं उस पर अमल भी करते हैं? यह भी सोचने की बात है. कल फाजिल का कत्ल किया गया, कपड़े की दुकान के सामने 4 हमलावरों ने तेज हथियार से हमला कर शदीद जख्मी किया गया. अस्पताल ले जाने की कोशिश की गई पर फाजिल की मौत वाकई हो गई. अब रियासत में बदले का खेल खेला जा रहा है, और ताजुब की बात यह है कि भाजपा हुकूमत के कायद ही बदले की आग को भड़का रहे. जहां कहीं भी हिंदू का कत्ल होता है तो फौरन वहां पहुंचकर इसे मजहबी तशद्दुद का रंग देकर माहौल को तनाव में बदलने की कोशिश की जाती है. लिहाजा पिछली मरतबा इसी तरह जो रियासत के वजारात में शामिल है नवीन कुमार कटील ने कहा था कि अगर किसी हिंदू को हाथ भी लगाया जाएगा तो उसे कब्रिस्तान भेज दिया जाएगा. लिहाजा कल का कत्ल इसे इंतकामी जज्बे का रद्दअमल कहा जा रहा है, जिसे वजीर नवीन कुमार कटील जिम्मेदार होने की बात कही जा रही है. उसका ये वीडियो देखिए जिसमें कन्नड़ में यही पैगाम दिया जा रहा है कि अगर किसी हिंदू को मारोगे तो उसका बदला लिया जाएगा. पहले ये वीडियो देखो, फिर एक स्वामी का भी वीडियो देखो जिन्होंने किस तरह की नफरती जबान को इस्तेमाल करते हुए एक सर के बदले 10 सर लाने का ऐलान करते हैं. आखिर क्या ये हुकूमत की शय पर इस तरह के लोग ये पनप रहे हैं? कल फाजिल की मौत को फिर से किसे जिम्मेदार ठहरा जाए? यकीनन कोई भी किसी भी धर्म मजहब का हो, बदले की भावना जज्बात को भड़काना जुर्म तो है ही, इसके आगे कई जिंदगियों को तबाह करने की वजह भी बन जाता है. पर सवाल ये उठता है कि क्या कोई इख्तदार पजीर हुकूमत का बड़ा लीडर ही उकसाने और भड़काने की बयानबाजी करे? इसे क्या कहा जाए? और इसमें खास तौर से तेजस्वी सूर्या माहिर है. आज जब बेल्लारी में भाजपा युवा लीडर प्रवीण नित्तर का कत्ल किया गया तो मुस्तकिल भाजपा लीडरान वहां जाकर गैर जिम्मेदार बयानबाजी करते हुए देखे जा रहे हैं. यहां तक कि रियासत के वजीर आला और दिगर आला वजरात प्रवीण नेत्र का जिक्र करते हुए पाए जा रहे हैं, लेकिन फाजिल के कातिलों का जिक्र आपको कहीं पर भी नहीं मिला. हम किसी भी कत्ल को सही नहीं ठहरा रहे, जो भी कातिल है उसे सजा मिलनी चाहिए. आखिर इसे क्या समझ लिया जाए? क्या वाकई इंसाफ इस हुकूमत से मिल सकता है? क्या ऐसा सवाल भी अकलीती तबके के जहन में आना लाजिम है? इंसाफ सभी के लिए बराबर होना चाहिए. प्रवीण के घर वालों को 15 लाख रुपए हुकूमत कर्नाटक की जानिब से दिए गए, लेकिन कोई भी नेता भाजपा लीडर जिसने ना तो फाजिल के घर को जाना अपनी जिम्मेदारी समझी, ना इससे पहले किसी मुस्लिम के मकतूल जिसकी जान संघ विचारधारा के लोगों ने ली हुई, इनके घरों को जाना किसी ने भी जरूरी नहीं समझा. आखिर भाजपा की हुकूमत क्या पैगाम देना चाहती? खुद वजीर आला प्रवीण के घर तो जा सकते हैं, पर महज वहां से 5 किलोमीटर दूर मसूद के घर जाना जरूरी नहीं समझती. इससे पहले समीर शाहपुर का भी कत्ल किया गया था, पर यहां भी किसी भाजपा लीडरों ने घर जाकर घर वालों को तसल्ली देना जरूरी नहीं समझा. क्या जिस संविधान की कसम खाकर इख्तदार और वजारत हासिल करते हैं इनके लिए जेब देता है, क्या संविधान के खिलाफ नहीं है? क्या आप एक के साथ एक रवैया और दूसरे के साथ अलग, क्या संविधान विरोधी नहीं है ये? फिर आप किसी नफरती मानसिकता का शिकार हो चुके हैं? बात सिर्फ यहां तक नहीं रुकती तो खुले आम नफरती बयानात भी देने से नहीं चूकते. मुजरिम जो भी हो, किसी भी धर्म का कातिल को धर्म के चश्मे से ना देखा जाए. इंतजामिया अदलिया पर आज भी तमाम भारत के शहरियों का भरोसा है,
पर क्या कोई इख्तदार पजीर हुकूमत के वजीर इस तरह रवैया अख्तियार करने से आवाम का भरोसा कैसे जीत पाएंगे। साबिक वजीर आला सिद्धरामैया ने इस पर तंज करते हुए कहा कि भाजपा सिर्फ हिंदुओं के घर जाती है, अगर कोई मुस्लिम मारा जाता है तो वहां नहीं जाती, लिहाजा इन्हें ओहदों से इस्तीफा देना चाहिए। इसी तरह यूटी खादर ने भी हुकूमत चलाने के रवैये पर सवाल खड़े किए, जिस तरह खासकर रियासत में आने वाले चुनाव के मद्देनजर भाजपा धर्म और नफरत का खेल खेल रही है, इसके नतीजे भी बहुत ही खतरनाक हो सकते हैं और मुल्क रियासत कभी नफरत आग और शोलों के दरमियान तरक्की नहीं कर सकते। मोदी हुकूमत के दौर में विदेशी निवेश यानी इन्वेस्टमेंट तो दूर की बात, भारत के शहरी भी मुल्क छोड़कर विदेशों में रहना पसंद कर रहे हैं। अब तक 8 लाख से भी ज्यादा लोग मोदी हुकूमत के इख्तदार पर आने के बाद यहां से भारत को छोड़कर चले गए। क्या यह भारत छोड़ो अभियान इन्हीं के अंदर चल रहा है? गिरती मईशत, गिरता रुपया, बेरोजगारी, महंगाई से जहां जहन को मुंतशिर करने के लिए इसी नफरत एजेंडे का सहारा भाजपा बड़ी चलाकी से ले रही है। इंतजामिया अदलिया को किसी के दबाव में फैसले लेने की बजाय संविधान को अगर बरकरार रखना है तो जुर्म को जुर्म के नजरिए से देखना होगा, क्योंकि सरकार बदलती रहती है। आज भाजपा हुकूमत है और हमेशा के लिए कोई इस दुनिया में नहीं आया है। अगर उरूज हासिल हुआ है तो जवाल भी यकीनी है। हर हाल में संविधान की हिफाजत जरूरी है। भाजपा संघी विचारधारा के लोग संविधान, भाईचारा, एकता की महज बातें करते हैं, लेकिन इनकी बुनियादों में नफरत रची बसी है। आवाम को चाहिए कि नफरत के खेल को खत्म करने के लिए नई तहरीक छेड़ी जाए। खून खराबा किसी भी मजहब, धर्म का या पार्टी का हिमायती करता हो, कानून सबके लिए बराबर होना चाहिए, वरना जिस दिशा में मौजूदा हुकूमत रियासत को ले जा रही है शायद रियासत के हर शहरी के लिए खतरनाक है। उन लीडरों से सवाल पूछा जाए कि हिंदू मुस्लिम तशद्दुद कैसे रियासत की तरक्की को रोक नहीं पाएगा। अब तक रियासत में 5 कत्ल महज कुछ ही अर्से में हुए हैं। अगर रियासत के वजरात नफरती बयानबाजी कर मजहबी तशद्दुद को सुलगते रखने के काम को अंजाम दे रहे हैं तो इन पर कानूनी कार्रवाई जरूरी है। अब सवाल उठता है कि क्या नवीन कुमार कतील, तेजस्वी सूर्या पर कार्रवाई होगी या नहीं, क्योंकि संविधान को जिंदा रखने के लिए कार्रवाई जरूरी है, जिसका इंतजार रियासत की आवाम को जरूर रहेगा। इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया, अल्लाह हाफिज। नडे अल साबरना तुर्कन यार वड़दवरे अंत गोत्तिल्ल, निजवागलु नम्मवरे एनारु वड़दिद्रे नानु अवरिगे अभिनंदनेगळन्नु सल्लिस्तीनि। ಇನ್ನು ಬರೀ ಒಂದೇ ಹೊಡೆದಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ನೀವು, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರೋದು ನನಗೆ, ನನ್ನ ರಾತ್ರಿ ಓಮ್ದಲ್ಲಿದ್ದೆ, ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾಗದಲ್ಲಿದ್ದೆ, ಇನ್ನು 9 ಬೇಕು, ಇನ್ನು 9 ತಲೆ ಬೇಕು ನಮ್ಮವ್ರು ಹೊಡೆದಿದ್ರೆ, ನಮ್ಮವ್ರು ಅಲ್ಲ ಹೊಡೆದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ಯಾರೋ ಅವರವರೇ ಗಲಾಟಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಆ ಸಾಬ್ ಸಾಬ್ರೆ ಹೊಡ್ಕೊಂಡವ್ರೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮವ್ರಿಗೆ ಇನ್ನೂ ಮನಸ್ಥಿತಿ ಗಟ್ಟಿ ಆಗಿಲ್ಲ ಕಣಯ್ಯ ಅಂತ ಅಷ್ಟೆ. ನಾನು ಕೇಳೋದು ಯಾರೇ ಆಗಿರ್ಲಿ ರೀ, ನೀವು ನನ್ನನ್ನು ಹೊಡಿತಿದ್ದೀರಾ ಅಂತ, ನನ್ನವನ್ನು ಹೊಡೆದಿದ್ದೀರಿ ರೀ, ತುಂಬಾ ದಿವಸ ಬೇಡ, 4 ತಿಂಗಳಿಂದ ಮಂಜು ಭಾರ್ಗವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಿದ್ದೆ ನಾನು, ಇಲ್ಲೇ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿ ಹೊಡೆದು ಹುಡುಗನ ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ ಕರ್ಕೊಂಬಂದಿರೋದು, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಏನ್ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ? ಆರಾಮಾಗಿ ತಿನ್ಕೊಂಡು ಉನ್ಕೊಂಡವ್ರೆ. ಆ ಅರ್ಶಿನ್ಗೆ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲಪ್ಪ, ಅವ್ರ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ರೀಲ್ಸ್ ಮಾಡಿಸ್ತೀರಾ, ಅವ್ರಿಗೆ ಗಾಂಜಾ ಪಿಮು ಏನ್ ಬೇಕು ಅದೆಲ್ಲ ಕೊಡ್ತೀರಾ? ಅದ್ ನಮ್ಮವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ಹೋಗಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ. ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ, 3 ದಿವಸದಲ್ಲಿ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಎನ್ಕೌಂಟರ್ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಇಲ್ಲ ಹಿಡ್ದ ಹಾಕ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಹಂದಿಗಳನ್ನ ತುಮಕೂರಿಂದ ಸಿಎಂ ಮನೆಗೆ ಪಾದಯಾತ್ರೆ ಇದು ಶಾತ ಸಿದ್ಧ ಕಟ್ಟಿಟ್ಟ ಬುತ್ತಿ, ನಾನು ಇನ್ನೂ ಹಿಂದೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನ ಮನ ಹೊಲಿಸಿ 1000 ಲಕ್ಷೋಪಾದಿಯಲ್ಲಿ ತುಮಕೂರು ಟು ಬೆಂಗಳೂರು ಚಲೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ತುಮಕೂರಿನಿಂದನೇ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಗದಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಗುಂಡಾಗಿರಿ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಮಾತು ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇನೆ ಸ್ವಾಮಿ, ನಾನು ಕರಾವಳಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಬಂದವ, ತಾಕತ್ತಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಒಬ್ಬನೇ ಒಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತನನ್ನ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿ, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧ ಇದೆ. ನಮ್ಮ ಯಾವ ಕಾರ್ಯಕರ್ತನು ಭಯ ಪಡತಕ್ಕಂತ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿಲ್ಲ, ಗುಂಡಾಗಿರಿಯ ರಾಜಕಾರಣ ಮುಗಿದೋಯ್ತು, ಗುಂಡಾಗಿರಿಯ ರಾಜಕಾರಣ ಮುಗಿದೋಯ್ತು. ವಿಶ್ವಾಸದ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇಸ್ಲಾಮಿ ಜಿಹಾದ್ ಅನ್ನ ಮೂಲೋತ್ಪಾಟನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ 100ಕ್ಕೆ 100 ಪ್ರತಿಬದ್ಧತೆಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ಆದರೆ ಈ ಬಾರಿ ಪ್ರವೀಣನ ಸಾವು ಒಂದು ರೀತಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯವನ್ನು ದೇಶವನ್ನು ಎಬ್ಬಿಸಿದೆ. ನಾನು ನಮ್ಮ ಸಮಸ್ತ ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ಮಾಡುವಂಥ ಮನವಿ, ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಧೃತಿಗೆಡುವಂಥದ್ದಲ್ಲ. ಈ ಒಂದು ಯುದ್ಧ ಇವತ್ತು ನಾಳೆಗೆ ಮುಗಿಯೋದಲ್ಲ, ನಾವು ಸಂಘಟಿತರಾಗಿದ್ದರೆ ಈ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ನಾವು ಗೆಲ್ತೇವೆ, ನಾವು ಒಡಕಿದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲರನ್ನವ್ರು ಮುಗಿಸ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಿರುವಂಥದ್ದೇನೆ ಸಂಘೇ ಶಕ್ತಿ ಕಲಿಯುಗೆ, ಇದೇ ನಮ್ಮ ಮಂತ್ರ.
ನಾವು ಗಟ್ಟಿಯಾಗಿರಬೇಕು, ಒಗ್ಗಟ್ಟಿನಲ್ಲಿರಬೇಕು. ಈ ರೀತಿಯ ಜಿಹಾದಿ ಮಾನಸಿಕತೆಯನ್ನು ಮೂಲೋತ್ಪಾಟನೆಯವರೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಯ ಆಕ್ರೋಶ, ಬಿಜೆಪಿಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಿಟ್ಟನ್ನ ನಮಗೆ ರಾಜಕೀಯ ಲಾಭ ಆಗತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೆಕೆ ಹಾಕಿ ಆ ರೀತಿ ಷಡ್ಯಂತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ನಂತ ಪಾರ್ಟಿಗಳಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ಬೋದು, ಸಿಟ್ಟು ನೋವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ಬೋದು, ಆದರೆ ಒಂದೇ ಒಂದು ಕ್ಷಣವೂ ಕೂಡ ಇದರಿಂದ ನಿಮಗೆ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಲಾಭ ಆಗತ್ತೆ ಅಂತ ಮಾತ್ರ ನೀವು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಭಾವಿಸ್ಬೇಡಿ. ಹಿಂದುತ್ವ ನಮ್ಮ ಜೀವಾಳ, ಸಿದ್ಧಾಂತ ಜೀವನಾದರೂ ಬಿಡ್ತೇವೆ, ಸಿದ್ಧಾಂತ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಅದು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ತಾಕತ್ತು, ಶಕ್ತಿ, ನಮ್ಮ ನಿಷ್ಠೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿರುವಂತಹ ಹಿಂದೂಗಳಿಗೂ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ಈ ಇಸ್ಲಾಮಿ ಜಿಹಾದ್ ಏನಿದೆ ಅದು ಬಿಜೆಪಿಯವರನ್ನ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡೋದಿಕ್ಕೆಲ್ಲ ಇರೋದು. ಅವರು ಬಿಜೆಪಿ ಹಿಂದೂಗಳು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಿಂದೂಗಳು, ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಹಿಂದೂಗಳು ಅಂತ ಪರಿಗಣಿಸಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಹಿಂದೂಗಳಿಗೂ ಇವತ್ತು ನಾವು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಬೇಕಾಗಿದೆ, ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ಎದುರಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯವ್ರ ಕಾಲದಲ್ಲೂ ಕೊಲೆಯಾಗಿತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕಾಲದಲ್ಲೂ ಕೊಲೆ ಆಗುತ್ತಪ್ಪ. ಇವನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಯಾರು ಅವ ಯುವ ಮೋರ್ಚಾ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಯಾರವನ ಹೆಸರು ಏನು ಹೇಳಿದ ಅವನು? ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇಲ್ಲಿರೋ ಕಲ್ಲು ಹೊಡಿತಿದ್ದ ಹೋಗಿ ಒಬ್ಬ ಎಂ ಪಿ ಆಗಿ ಎಷ್ಟು ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ತಂದಿದ್ದ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ನೋಡಿ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದರೆ ಕಲ್ಲು ಹೊಡಿತಿದ್ರಂತೆ, ಈಗ ಇವ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದೆಯಲ್ಲ ಏನು ಹೊಡಿಬೇಕು? ಕೊಳತ್ ಮೊಟ್ಟೆ ತಗ ಹೊಡಿಬೇಕಲ್ವ, ಚಪ್ಪಲಿ ತಗ ಹೊಡಿಬೇಕು. ಗುರು